गुड मॉर्निंग चिल्ड्रन. आता याला टेक्स्चर कलर करायचा आहे. नुसतं प्लेन कलर आधी आपण केलं, आता याला थोडंसं टेक्स्चर कलर करायचं आहे. तर त्याच्या अगोदर ब्लॅक कलरने आउटलाईन नाही करायची, तर ह्याच कलरमध्ये थोडंसं ब्ल्यू कलर म्हणा असा तो मिक्स करायचा. म्हणजे हा जो मी ऑरेंज बनवलेला आहे त्याचं फक्त ह्याच्यातले डार्क शेड आपल्याला तयार करायचे. हे लाईन्स द्यायच्यात अशा, म्हणजे गोंड आर्टमध्ये अशा लाईन्स दिल्या जातात. तर हा एक टेक्स्चरचाच प्रकार आहे. तर तुम्ही पण आउटलाईन करत असताना हे अशा प्रकारे डार्क कलरची, किंवा मग तुम्हाला आवडत असेल तर लाईट कलरची पण तुम्ही आउटलाईन करू शकता. म्हणजे कसं व्हाईट कलर वगैरेचं तुम्ही ह्याच्यात आउटलाईन करू शकता. अशी आउटलाईन करायची प्रत्येक ह्याला, पण काळा कलर घ्यायचा नाही आहे. नुसता आहे त्या ह्याच्यात जर असं डार्क शेड घ्यायचे, बाकी काहीच नाही. आता ह्याच्या आतमध्ये आपल्याला मी आधी थोडासा वर्मिलियन कलर घेतला आहे. वर्मिलियन कलर घेतल्यानंतर सेम तीच प्रोसेस करायची आहे. वर्मिलियन कलर घेऊन मी याला अशा रेषा रेषा देऊन, टेक्स्चर देऊन या अशा प्रकारे कलर करते. तुम्हाला कलर चेंज करायचं असेल तर करू शकता, सेम कलर घ्यायची गरज नाही आहे. पण जर नसेल काही सुचत तर हा सेम कलर घेतला तरी चालेल. या लाईन्स म्हणजे हा टेक्स्चरचाच एक प्रकार आहे. मग इथे मी दोन लाईन घेते, त्याच्यानंतर मला ह्याच्यात थोडासा लाईट शेड हवा आहे. तर वर्मिलियनच्या नंतरचा लाईट शेड म्हणजे ऑरेंजच येईल. मग आपण ऑरेंज कलर घेऊ. हे बघ, या इथे अशा प्रकारे वर्मिलियन कलर घेतला. वर्मिलियन कलर घेतल्यानंतर हा टेक्स्चरच दिलेला आहे. आता नेक्स्ट आपल्याला लाईन करायची आहे, तर मग मी हा ऑरेंज कलर घेणार आहे. आता मी ऑरेंज कलर घेतला आहे कारण वर्मिलियनची ही एक डार्क शेड आहे. थोडासा टेक्स्चरचा अभ्यास, तसं तुम्हाला टेक्स्चर करता येतं पण वेगवेगळे टेक्स्चर तुम्हाला जर हे लाईन्स नको असेल तर सर्कल म्हणा किंवा बर्डचं वर्क, बर्ड म्हणजे इयरबर्डचं वर्क, ते सुद्धा तुमच्या ह्याच्यात कलर केलं तरी चालेल. पण हा एक गोंड आर्टचा टाईप आहे म्हणून मी ह्या लाईन्समध्ये तुम्हाला सांगते. प्रत्येक ह्याच्यात अशी आउटलाईन घेतली आहे. म्हणजे ऑरेंज कलरमध्ये जर मी ब्लॅक मिक्स केला किंवा ब्ल्यू मिक्स केला तर हा रंग तयार होतो. तुम्हीसुद्धा या अशा प्रकारे त्याच कलरचा डार्क शेड बनवायची आणि लाईन्सनी कलर करा. पूर्ण याला आउटलाईन करायची. तसंच पायाला पूर्ण, म्हणजे ह्याच्यात पाण्याच्या आत पाणी, पायाच्या आत पाय अगदी पाण्याच्या आत असल्यामुळे तेवढा आपल्याला दिसणार नाही, पण हे एवढं पक्षी तुम्ही रेडी करून ठेवा. याला आपल्याला ब्राऊन कलर दिलेला आहे, तर ब्राऊन कलरचा डार्क शेड तुम्ही द्यायचा आहे याला. आणि बाकी याला तुम्ही, तुम्हाला सांगितलंच आहे की आधी वर्मिलियन आणि त्याच्यानंतर
ऑरेंज कलर द्यायचा आहे. तर एवढे पक्षी तुम्ही रेडी करून ठेवा, पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला बाकीचं बॅकग्राऊंड कसं करायचं ते सांगेल. थँक्यू.